नमस्कार बालमित्रांनो, आज आपण तुमच्या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 22 आणि 23 वरील चित्रवाचन हा पाठ अभ्यासणार आहोत. चित्रवाचन म्हणजे काय? तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या चित्रांमध्ये काय काय दिसत आहे ते शोधायचं आहे. काहीतरी नवीन आहे की नाही? अगदी बरोबर. तर चला आपण बघूया आता चित्रांमध्ये काय काय दिसते आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 22 वरती आणि 23 वरती असे दोन चित्र दिलेले आहेत, नाही का? पहिल्या चित्रामध्ये बघूया 22 पान नंबरवरील चित्रात काय काय दिसत आहे तर ते. त्यामध्ये एक दुकानदार दिसतो आहे, तो काही खेळणी विकतो आहेत, नाही का? आता त्या दुकानदाराच्या दुकानामध्ये कोणकोणती खेळणी ठेवलेली आहेत चला तर मग शोधूया. बघा, त्या दुकानदाराच्या दुकानामध्ये काही खेळणी आहेत. पहिलं खेळणं दिसतंय बघा, वरती ठेवलेलं, रॅक वरती ठेवलेलं. बावली दिसते आहे, तिच्या शेजारी छोटासा हत्ती दिसतो आहे. बघितला आहे का तुम्ही हत्ती? नसेल बघितला तर कधीतरी तुम्हाला यात्रेत वगैरे बघायला मिळेल. त्याच्या शेजारी छोटासा सिंह आहे, नाही का? सिंह पण कसा आहे तो? रागावलेला सिंह. अगदी बरोबर. आता सिंह कुठे बघणार तुम्ही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. प्रत्यक्ष सिंह बघायचा म्हणजे आपल्याला प्राणी संग्रहालयात जावं लागेल, नाही का? भविष्यात तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्कीच खरा सिंह देखील बघा. आता त्याच्या शेजारी काय आहे? तर त्याच्या शेजारी आहे काय काय असेल बरं? अगदी बरोबर, छोटा भीम. आपल्या सर्वांना आवडतो की नाही छोटा भीम कार्टून? आपण बघतो, नाही का? त्या शेजारी त्याची मैत्रीण चुटकी आणि राजू देखील आहे, नाही का? आता त्याच्या खाली काय दिलेलं आहे आणखी? तर एक छोटंसं घर आहे खेळण्यासाठी. त्याचबरोबर त्याच्या शेजारी आहे काही क्यूब्सचे बॉक्स. बरोबर, क्यूब्स म्हणजे काय? तर छोटे 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 ठोकळे. अगदी बरोबर. आणि छोटासा मंकी तिथं लटकलेला आहे, बघा किती छान दिसतोय, नाही का? मंकी म्हणजे काय? तर माकड. बरोबर. आता दुकानदार एक खेळणं त्या मुलांना विकत आहे. कल्पना करा मुलांनो, कदाचित ते किती रुपयाचं असेल ते. बघा, ते पालक कदाचित मला असं वाटतंय विचारत असतील की हे खेळणं 100 रुपयाला देतोस का आम्हाला? दुकानदाराने कदाचित नाही म्हटलं असेल, परंतु त्यानं नंतर त्या खेळण्याची किंमत काहीतरी थोडीफार वाढवून सांगितली असेल. परंतु त्यांच्यामध्ये योग्य तो व्यवहार झालेला दिसतो आहे आणि त्यांनी ते खेळणं दुकानदाराने त्या मुलांना दिलेला आहे. कोणतं खेळणं आहे ते? बरोबर, एक छोटासा ससुला. म्हणजे कोण? छोटा ससा. आणि त्या मुलांना तो लाल लाल रंगाचा ससा मिळाल्यावर ते मुलं किती आनंदी झालेले आहेत, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे छोटंसं दुकानदार त्याच्या दुकानातून काही खेळणी मुलांना विकत आहे. पुढच्या चित्रामध्ये दुकानामधली काही खेळणी दाखवली आहे. खेळण्यांचं दुकान आहे. त्या खेळण्यांच्या दुकानात कोणकोणती खेळणी आहे बघूया आपण. बघा, वरती ठेवलेली आहे बीड्स. बीड्स म्हणजे काय? मणी. मण्यांचा उपयोग आपण कुठे कुठे केलेला आहे? तर अंक मोजण्यासाठी पण केलेला आहे, नाही का? त्या शेजारी काही भौमितिक आकारांची चित्र आणि खेळणी दाखवलेली आहे. त्या खेळण्याचा उपयोग आपण आकार शिकण्यासाठी करतो. कोणकोणते आकार आहे त्यात दिसत आहे बरं चित्रावरून? त्यात काही गोल दिसत आहेत, काही चौकट दिसत आहे, चौकोन दिसत आहेत, त्रिकोण दिसत आहेत, आयत दिसत आहेत, नाही का? त्याच्या शेजारी काही
इंद्रधनुष्यांचा आकार दिसत आहे, नाही का? आता बघूया खाली काय दिसतंय तर, खाली बॅडमिंटन, फुटबॉल, त्याचबरोबर रॉकेट पण दिसतंय. रॉकेट बघितलंय का तुम्ही आकाशात? बऱ्याच मुलांनी बघितलं असणार. त्याच्या शेजारी एक छोटीशी गाडी ठेवलेली आहे, लगोरीसारखं काहीतरी वेगळं खेळणं आहे त्याच्यामध्ये. बघा काही गोल गोल आकार हे छोटे छोटे होत गेलेले आहे, नाही का? त्याच्या शेजारी एक बदक देखील आहे, नाही का? छोटासा पिल्लू दिसत आहे बदकाचं, आणि इतरही काही आकार दिसत आहेत. त्याच्या खाली बॅडमिंटन आणि चेंडूफळी म्हणजेच काय बॅट बॉल ठेवलेला आहे, त्याचबरोबर टेबल टेनिस पण ठेवलेला आहे. आणि बॅडमिंटन सोबत खेळतात ना ती फुलं पण आहेत, त्याला इंग्रजीमध्ये बॅडमिंटनला शटलकॉक असे देखील म्हणतात. बरोबर, ती जी फळी असते तिला म्हणतात शटल, आणि ते फूल असते त्याला म्हणतात कॉक. अगदी बरोबर. खाली काय बघा बरं, खाली दिलेलं आहे विमान, छोटंसं विमानाचं खेळणं आहे. त्याच्या शेजारी ट्रक दिलेला आहे, त्याला डंपर पण म्हणतात, रेती वाहून नेण्यासाठी, नाही का? त्याचबरोबर बस आहे, डबल मजली बस आहे, त्याचबरोबर रेल्वे आहे, भोवरा आहे, आणि इतरही काही खेळणी खाली दिसत आहेत. शेरखान देखील आहे बरं का? म्हणजे कोण? वाघ. बरोबर, डायनासोर पण आहे, त्याचबरोबर इतरही काही खेळणी आहेत, डॉल आहेत. बरोबर, आणखी आणखी काय आहे तर त्या रॅकच्या मागे एक छोटासा बॉल दिलेला आहे, आणि वायर रोप पण आहे. त्या रोपच्या साह्याने आपण उड्या मारणे खेळतो, नाही का? अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्या दुसऱ्या चित्रामध्ये पण दिलेली आहेत, आणि पहिल्या चित्रामध्ये पण आहे. मला सांगा तुम्हाला यातील कोणकोणतं खेळणं आवडलं आहे ते. तुम्हाला आवडलेले खेळणं त्यांना सांगायला विसरू नका. आणि तुम्हालाही काही खेळणी आवडत असेल तर ती घ्या आणि त्यांच्यासोबत खेळा. समजलं मग तुम्हाला चित्र वाचन कसं असतं तर? धन्यवाद, भेटूया पुढच्या पाठामध्ये.